नमस्कार मित्रांनो, आज लक्ष्मीपूजन, दिवाळी लक्ष्मीपूजनानिमित्त फुलांना चांगली मागणी असते. मात्र सोमवारी तारीख 24 नगर येथील बाजारात फुलांचे दर पडलेले होते. झेंडू, अष्टर, शेवंतीला अधिक मागणी असते. झेंडूला 30 ते 50 रुपये, शेवंतीला 50 ते 80 रुपये, तर अष्टरला 70 ते 100 रुपयाचा ठोक विक्री दर मिळाला. एकतर पावसाने नुकसान झाले, त्यात सततच्या पावसाने उत्पादन घटले, त्यात दरही पडल्याने यंदा नगर जिल्ह्यातील फुल उत्पादकांना मोठा आर्थिक फटका सोसावा लागला आहे. नगर जिल्ह्यामध्ये नगर तालुक्यातील अकोळनेर, भोरवाडी, चास, कामरगावसह पारनेर, शिर्डी, शेवगाव, राहता या भागांमध्ये फुलांचे उत्पादन घेतले जाते. यंदा दसऱ्याला फुलांना बऱ्यापैकी दर मिळाला, मात्र त्यानंतर सतत असलेल्या पावसाने ऐन दिवाळीत फुल उत्पादकांना मोठा आर्थिक तोटा सहन करावं लागते. फुलांच्या शेतात पाणी साचून राहिल्याने 70% फुलांचे नुकसान झाले आहे. शिवाय बाजारात दरही मिळाला नाही. नगर तालुक्यातून देशभरात फुले विक्री होतात. दिवाळीच्या काळात सर्वदूर भागातून व्यापारी फुलांची खरेदी करण्यासाठी नगरला येत असतात. यंदा मात्र व्यापारी आले नसल्याने स्थानिक पातळीवरही दर पडले, त्यामुळे यंदा उत्पादन घटूनही दर मिळाला नसल्याने फुल उत्पादकांना मोठा आर्थिक फटका सोसावा लागणार आहे. हे नुकसान सहज भरून निघणार नाही असे सांगत फुल उत्पादक शेतकऱ्यांनी हतबलता व्यक्त केली आहे.